तिकडे आमचे युसुफ सैद तुमच्याशी जोडतील नाणेफेकीसाठी. जीएनसीसी भी आणि आई भवानी दनसार युसुफ सैद आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडतात. इथे बाकी धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होती ती एक आणि चेंडू टाकून झाले ते तीन. अप्रतिम गोलंदाजी हाताला, हा ओपनिंग गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, अफजल नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो, डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज. ओ इथे बाकी नो बॉल आहे, नो डाऊट, त्या लाईनीच्या खूप पुढे चढला, चांगलं निरीक्षण, चांगलं जजमेंट हे तुम्हाला धीरज मोरे यांच्याकडनं बघायला मिळते. नो बॉलचा एक रन, दोन धावा फलकावर लागल्या जातात. पुन्हा शापला शकतो दीपक सर, धन्यवाद. चला धीरज ठाकूर यांच्या शुभाचा टॉस करूया. एका बाजूला आई भवानी धनसार, एका बाजू 2024, तर एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल. धीरज ठाकूर यांची शुभाचा पण टॉस करणार आहोत. फर्स्ट ऑफ चॉईस कॉल दिला जाईल. आपण पाहतो यापुढे होणारा सामना असणार आहे आणि आई भवानी धनसार असा कॉल असणार आहे. एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल, तर एका बाजूला 2024 असं कॉल करायचं आहे. 2024 चा कॉल केला गेला आणि 2024 आलेला आहे. टॉस पिन झाला आई भवानी धनसार, धन्यवाद धीरज. उत्कर्ष, नक्की टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असणार? यस, प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगेल? जेव्हा तू आला असेल, स्पर्धा पाहिली, स्टँड पाहिली आणि राजेश छत्रपती चषकामध्ये आल्यावर कसं वाटलं तुला? 2023-24 कॅलेंडरमधली सर्वाधिक उच्च कोटी स्पर्धा, कारण जिथे येऊन वाटत नाही की नाईट स्पर्धेसाठी आलोय. सूर्याचा प्रकाशाला लाजवेल अशी उत्तम दर्जाची प्रकाश जोतात लिहिली आहे नाईट स्पर्धा. राजे छत्रपती आयोजकांचं भरपूर कौतुक करावं तेवढं कमी आहे. उत्कर्ष, जीएनसी संघाकडे पण टॉस अपने गवाए और आपको पहले बल्लेबाजी करने, अगर आप टॉस जीते तो आपका फैसला क्या होता? हम लोग भी फील्डिंग लेने वाले थे पर टॉस हारने के कारण बैटिंग मिला है, हम लोग भी अच्छा करेंगे जो भी है वो. आपने दो दिन से मैच देखी होगी, कल आपकी एक ए टीम खेलती हुई नजर आई थी, वो प्रतियोगिता बाहर हो चुकी, तो क्या प्लानिंग है इस प्रतियोगिता में आने के बाद? मैदान आपने देखा होगा, खेल पट्टी आपने देखी होगी, तो क्या प्लानिंग है? प्लानिंग तो किया है, बैटिंग करेंगे अच्छे, सब लड़के लोग खेलने के लिए खेलते हैं और अच्छा ही खेलेंगे, देखेंगे कितना रन होता है, उस हिसाब से फिर टारगेट सेट करके रोकेंगे. बेस्ट ऑफ लक दोनों टीमों के लिए. टॉस विन झाला आहे, आई भवानी धनसार पत्रकार स्वीकार केला क्षेत्ररक्षण. आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्स जिकडे आहेत दीपक जी संकेत सर, त्याचा आवाज ऐकूया. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. अगेन पॉइंट अफजल, नाम बदल बॉलरचं नाम अफजल, जगदीश, हा जगदीश गए थे. तो बघा इथे अपने चौकात तुम्हाला बघायला मिळतो एक्स्ट्रा कोर्टच्या रिझनला आणि या चार धावांशी जो विचार केला फलका धावसंख्या लागल्या जातात त्या सहा. विजयासाठी तुम्हाला टोटल 46 धावा करायच्या आहेत. अतिशय सुरेख मोठी यानंतर आपण मॅच बघणार आहोत आणि अप्रतिम स्पर्धा आपण बघत आहात. निश्चितच आपण पाहिलं एक बर्थडे बॉय ज्याचं खरोखरच मनभरून प्रत्येकाने कौतुक केलं, भरभरून आशीर्वाद दिलं, कारण जन्मदिवस म्हटला की तो दिवस खूप सोनियाचा लिहिला जातो. 9 महिन्याच्या गोदीमध्ये आई आपल्याला असंख्य मातेने प्रेम करते आणि नंतर मोठं झाल्यानंतर असंख्य लोक परिवार जमलं की त्या आई वडिलांना विसरतात. तर मित्रांनो, सगळ्यांना विसरा पण आपला जन्म देता आईला कधी विसरू नका. आणि जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आईच्या अवहेलना काय असतात ते तेव्हा माणसाला कळतात. खरोखरच त्या जन्म देत्या आईला, ज्यांचा आज वाढदिवस होता, त्यांच्या आईला मानाचा मुजरा की अशा मुलांना तुम्ही जन्म दिला आहे जो सिन्सिरेबल आहे, खूप चाललं पण माणूस की नातं जळतो, त्यांच्या मनापासून कौतुक. इथे बाकी धावसंख्या 4 वाढून धावसंख्या होती ती 10 धावा या फरकावर लागल्या जातात. दुसरा षटक मार्गस्थ आहे, 46 धावा तुम्हाला विजय कर. एका साईडला आपण बघत आहात ते म्हणजे साईदत्त धनसार आणि एका साईडला विचार केला टायटन भैया प्रथा संघ. आणि आपण तारापूर मध्ये गेलात तर तारापूर मे एक ही नाम है, सिर्फ डमडमे डमडम है. आपण येणार काळामध्ये तारापूर धमाका पाहणार आहोत, काय ऑप्शन झालं, काय ते मॅचेस बघायला मिळत. ओ इथे बाकी लेक्टरच्या बाहेर चेंडू जातो, पंच समीर खान दोन हात उंचावत आहेत आणि आमचे टेक्सटाईल इंजिनियर इकडे बाकी आम्हाला बघायला मिळतात. येणार काळाकडे ह्या गावातून एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळेल. इथे पुन्हा शेकडे लेक्टर बाहेर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट जातोय आणि इथे तुम्ही पोहोचतात ते एक डझन धावा, म्हणजे 12 धावावर तुम्ही पल्ला गाठतात. पुन्हा 36 जगदीश नावाचा गोलंदाज तुम्ही बघत आहात. आपल्या टोटल धावा करायचे ते विजयासाठी 46. चला टाइम लिमिट आहे, हा वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटक टाकायचे आहेत. मला तर वाटतं असा वेळ आणा की इथे टायमर समोर दिसला पाहिजे, अशा पद्धतीने सेट करा. बऱ्याचशा काही गोष्टी शिकता येतात प्रत्येक टुर्नामेंटमधनं. पुन्हा शेक आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताला लावून गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक फुटला गेला, चेंडूला कट केला, पॉईंट जारी झाला. इथे बघा सुंदर क्षेत्र तुम्हाला बघायला मिळते. एक धावांची धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 13 धावा.
और हे सुंदर आयोजन नुकतंच तुम्ही ऐकलं उत्कर्षाच्या उत्कंठामधून एक समालोचक म्हणून हा देखील चांगला मुलगा आम्हाला बघायला मिळतो. आमचे परम मित्र आहेत पण निश्चितच आम्हाला खूप मोठी रिस्पेक्ट देतात आणि खरोखर तुम्ही उत्कर्षाचं देखील घेतात. त्याचा फ्लो चांगला आहे, त्यांचा फीच चांगला आहे, त्यांना एक्सपिरियन्स चांगला आहे आणि एखादी मॅच कशी रंगवावी असा उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला माय भवानीकडनं हा बघायला मिळतो. त्याची आता आपण नंतर बघणार आहोत. पुन्हा एकदा वाईट अँड डावसंख्या होती ती 14 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघे, आपल्या षटकाला पुढे इथे बघे, ड्राईव्ह केलाय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे. बाकी विकेट जात आहे आणि स्वतः फलंदाजाचं मी कौतुक करेल की मी आउट आहे हे त्यांनी डिक्लेअर केलं. ह्याला म्हटलं जातं मराठीमध्ये खेळाडूवृत्ती, इंग्लिशमध्ये म्हटलं स्पोर्ट्समन स्पिरिट. टाइम ना बिताइए, टाइटन टाइटन विकेट जाने के बाद एक मिनट हो चुका है, प्लीज हम पीछे ही लगेंगे तो ही ये मैच 4 बजे तक कम से कम खत्म होगी. अन्यथा असं म्हणजे भला पहाट झाली, 5 वाजले देवबत्ती घरात झाली तशा पद्धतीचं काम करू नका. ऍक्च्युअली जर म्हटलं ना ती ही अंडरआर्म नाईट मॅच 2 वाजता संपायलाच पाहिजे. पूर्वीच्या काळात व्हायचं, हल्ली हा फॅड झालाय की मॅचला 4-4 वाजले जातात. अत्तेज रावची स्पर्धा मी अस्मरण म्हणेन, जिथे 3 वाजेच्या पुढे एक देखील सामना गेला नाही. धर्मवीर चषक आज खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. बॉलर्स नेम विकास, बघूया विकास आपल्या चक्राला पुढचा चेंडू हाताळतोय. चेंडू टटवलाय, काय क्षेत्रक्षण बघायला मिळते. या खेळाडूचं मी कौतुक करेन, जब तक जान है सिनेमे तान है, जीवंगा तो टायटन किले लढूंगा अशा पद्धतीचं धोरण स्वीकारलं. प्रत्येक चेंडूवर अफवाद क्षेत्रक्षण करताना आपण पॉईंटच्या खेळाडूला पाहतात. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तुमचे विकास आपल्या सकडला पुढचा चेंडू. ओहो, बॅकफुटला गेलाय चेंडू, फटकन थोडासा रायझिंग होता आणि चेंडू यष्टेचा वेध घेऊन इथे बाकी त्रिफळा चेंडू होताना आपण फलंदाजला पाहत आहात. डीजे धन्यवाद. जुळे 1992-98-99 काळामध्ये गीत आलं, 23 वर्ष झाली तरी ह्या गीताची अजून फॅशन संपलेली नाही. रेतीवाला नवरा पाहिजे, नवीन नवीन गाड्या होत्या, नवीन नवीन रेतीचा धंदा सुरू झाला, रेतीच्या बंगल्यातून असंख्य पैसा माणसं बंगला वगैरे बांधला आणि त्या रेतीवाल्याचं नाव मोठमोठं झालं. हे गीत आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पुन्हा सुंदर विकास चांगली गोलंदाजी करत असं आपण पाहत आहात. विकास आपल्या पुढचा चेंडू इथे बाकी, बॉक्स आउटचा विकेट इकडे बघितला जातोय. चेंडू शॉर्ट ऑफ लेत होता, त्याला पूल करायचा होता, टॅप शॉट खेळायचा होता पण चेंडूचा अचूक वेध घेतला आणि चेंडू सर बॉक्स आउटमध्ये जातो. बघा इकडे तुम्हाला आईस्क्रीमचा स्टॉल बघायला मिळतोय, कारण पाहिलं इथे लोक खूप खात आहेत, खूप पद्धतीने इथे बघितात. चायनीज नाही आहे, मागे तुम्हाला कोल्ड ड्रिंक मिळू शकतात उच्च दर्जाचं, त्यांनी बघितलं लाईट नसताना इथे देखील फ्रीज आणलाय, तिथे तुम्हाला चांगली कोल्ड ड्रिंक बघायला मिळते, इथे आईस्क्रीम बघायला मिळते आणि इथे राय माय भगिनीचं मी कौतुक करीन. रात्री 2-2 वाजेपर्यंत तुम्ही सामना बघतात हे इकडे पाहायला मिळते. फक्त महिला दिने मी रात्री 3 वाजेपर्यंत दिलवाडी आयोजित साई कृपा चस्कामध्ये महिला दिनाच्या दिवशी 3 वाजेपर्यंत 32 महिला बसत होत्या, त्यांचं देखील मनापासून मानाचा मुजरा. ओहो इथे बाकी कॅच सुटला जातोय, एक चांगला चान्स होता पण क्विकनेस आहे, असे कॅचेस पकडणे यष्टी देखील खूप मोठी कसरत करावी लागते. एकत्र जर पाहिलं तर फलका धावसंख्या लागलं 15, गडी बाद झाले तर 5 आणि 3rd षटक मार्गस्थ आहे जो घेऊन चालतोय तो विकास. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, विकास इथे पाहायला मिळते. ओहो ड्राईव्ह केला सुंदर, क्षेत्रक्षण बघायला मिळते. ना तेरी है मेरे झोली का घाल भर दो झोली अशा पद्धतीने केलं आणि इथे बाकी धावबाद होतोय. 6वा विकेट टंबूत परततोय तुम्ही धनसार संघाचा आणि फरकात धावसंख्या 15. तेच विचार करतो की ढवळा बैल का लावत नाही आज, बाकी ढवळा बैल बघायला मिळत. कारण शेतकरी गीत असायला पाहिजे, लोकांची बैले गेली, ट्रॅक्टर आली, आधुनिकरण बघायला मिळते आणि ज्या बैलाच्या जोडीने असंख्य शेतकऱ्यांचं जीवन बाकी पूर्णता केलं. इथे बाकी तुम्हाला वाईटच्या रूपात धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते ती 16 धावा. नो बॉल इकडे 16 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आपण खरोखर बैल ढवळा बैल नंदीवाला बघितलं, या गाण्याला मला वाटते 24 ते 23 वर्ष झाली आणि अजून देखील ते गाणं ऐकावं असं वाटते. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी उत्कंठा वाढवणारं हे गीत तुम्हाला बघायला मिळतो. या गाण्यावर प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करून लोक नृत्य करायचे आणि प्रत्येकाला हिरावून लावण्याचं काम या गाण्यामध्ये आपण पाहिलं. असे असंख्य असंख्य अजरामर गीत तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया राजेश छत्रपती
चिस्कामध्ये, जिकडे एका साईडला धनसार आणि एका साईड टायटनचा सामना रंगतोय. इथे बघा ड्राईव्ह केला, ओ अफलातून क्षेत्ररक्षण केलं जाते, उंच पुरा खेळाडू, 9 नंबरची जर्सी घातलेला विकासाने खूप चांगलं षटक हाताळलं. एकंदरीत जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ऍक्च्युअल धावसंख्या झाल्या 16 आणि गडी बाद झाले 6. यानंतर बाकी तुम्ही एका साईडला मॅच बघणार ते म्हणजे GNCCB आणि आई जय भवानी धनसार. इथे ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू हातामध्ये, काय विकास, उंच पुरा खेळाडू झपकन येतो, ज्याप्रमाणे चित्ता धावतो ना, जगातला सर्वात वेगवान प्राणी म्हटला की चित्ता आपण बघतोय. पुन्हा शेवट इथे बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बघा टॅप केलाय, इथे बघा क्षेत्रक्षण सुंदर बघायला मिळते, धावा भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे माणसामध्ये एनर्जी आहे, माणसामध्ये कॉन्फिडन्स आहे, माणसामध्ये विश्वास आहे आणि तशा पद्धतीने क्षेत्रक्षण बघायला मिळते. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, प्रिन्स आहा राजाच्या दरबारामध्ये राहणारा आणि इथे बाकी प्रिन्सच्या गोलंदाज केली जाते चुकी आणि इथे भोगावी लागते शिक्षा. 4 धाव बघायला मिळतात आणि या 4 धावांनी विचार केला 20 धावा फलकावं लागल्या जातात. यानंतर बाकी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल, दोन्ही हे आक्रमक संघ, एका साईड GNCCB एका साईड धनसार, हा संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि नेतृत्व कामगिरी करण्याचं आणि सुसज्ज आयोजन अप्रतिम, खरोखर ज्या शब्दांमध्ये उत्कर्षाने वर्णन केलं अफलातून टॅलेंट, नो डाऊट, असं वाटतं की सूर्याच्या प्रकाशापेक्षा जास्त तेज असणारं, कारण उत्तम भावचं आयोजन म्हटलं त्यांच्या दुकानात तुम्ही कोणतीही वस्तू द्या, ब्रँड वस्तू तुम्हाला देतात. विवोचा मोबाईल घ्या, ब्रँड बघायला मिळते. एसी घ्या, ब्रँड बघायला मिळते. तुम्ही फ्रीज घ्या, ब्रँड बघायला मिळते. उच्च दर्जाचं एक मोबाईल फ्रेंड्स मोबाईल दुकान आहे, 2-2 दुकान आहेत, एक तुम्हाला यशवंत सृष्टीमध्ये पाहायला मिळते, दुसरं तुम्हाला दुकान बघायला मिळते ते म्हणजे शिगाव बोईसर रोड मजिदीच्या बाजूला. अजून मी देखील त्याच्या दुकानात गेलो नाही, पण आता तर कुठे ओळख झालंय आणि त्या ओळखाच्या रूपात बघा. प्रत्येक मराठी माणसाने विनंती आहे की दादाच्या दुकानात जा, खरेदी करा आणि ग्रँड वस्तू तुम्ही घ्या. खरोखरच एक मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आपण प्रत्येकाने यायचं आहे. पुन्हा आपल्या सरकारला रिवर्स केलेला आहे, इथे तेवढं चांगली चायना वॉल बघायला मिळते, सुंदर सिच्युएशन पाहायला मिळते. अफलातून टॅलेंट, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. टायटन भैया पाडा, कोरोना काळामध्ये संघ स्थापन झाला, कंपन्या बंद होता, 2 वर्ष करायचं काय, बघता बघता क्रिकेट खेळले आणि बाकी अधिक इथे बाकी अफलातून पॅरस बघायला मिळते आणि या 4 धावांचा विचार केला, धावसंख्या होते 25, पण निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण धनसार संघ भाग घेतला, साई दत्त धनसार संघाने भाग घेतला, त्यामुळे तुमचं अनेक अनेक कौतुक आणि असा माझं मॅन ऑफ द मॅच कोण आपण पाहूया.
मुघल साम्राज्य केलं तेव्हा त्याच्या पलीकडचे दिवस आहे. उद्या फायनलच्या दिवशी मी त्यांची गाथा तुम्हाला अनेक वेळा सांगेल की मला दोनदा शिवचरित्र वाचता आलं. मी संपूर्ण आंबेडकरची घटना वाचतोय. फक्त आपण गीता संदेश वाचायचे, गीता कधीच वाचायची असते आणि गीता कोणी सांगितली तर ऐकून सोडायची असते आणि गीता कधी कोणाला सांगायची नसते. कारण त्याचा परिणाम आपला संसार युट्यूबमध्ये आल्यामुळे सांगत नाही. कारण मी बीएससीत राहिल्यानंतर अनेक मोठ्या लायब्ररी मला बघायला मिळाल्या, अनेक लायब्ररीमध्ये चांगले पुस्तकं वाचता आली आणि तुमच्या समाजाकडनं देखील मला खूप शिक्षकांनी प्रोत्साहित केलं. त्यामुळेच मला एवढा हा नॉलेज हा भाषा मिळाल्यात. चला या साईदत्त धनसार या ना, आपली ट्रॉफी घेऊन जायची आहे. पार्टिसिपेट्स म्हणून तुम्हाला एक आठवण दिली जाते. साईदत्त धनसार या ना. मॅडम कधीपासून उभ्या आहेत, त्यांना जायचं आहे. ताई बरोबर काही गोष्टी बाकी राहिल्यात. आमच्या वहिनी साहेब आहेत, आमच्या फ्रेंड्स मोबाईलचे मालक आहेत. त्यांच्याशी काहीतरी गोष्टी त्यांच्या अधुऱ्या राहिल्या, त्या करायच्या असं म्हणतात. जरा लवकर या. काय हसतात हो, मला वाटतं तुमचे नवरे म्हणून बघत. आमचे फ्रेंड्स मोबाईलचे मालक का हसतात हे आज आम्हाला कळलं. करण्याच्या अर्धांगीने एवढ्या उत्साहित आहेत, त्याच्यामुळे आमचे का भाऊ एवढे हसतात ते बघायला मिळेल. एक माणूस दुःखी जो सुखाकडे जातो त्याला संपूर्ण आयुष्य घडण्याचं काम आमच्या ह्या ताईसाहेब वडीसाहेब करत असतात. धनसार संघ यायचं आपण ट्रॉफी घेण्यासाठी आहेत की नाही? चला ते स्थानापन्न व्हा. तुम्ही तुम्हाला जास्त करत नाही, आल्यानंतर आपण देऊयात ना. तुम्ही स्थानापन्न व्हा, मॅचचा आनंद घ्या. आणि पुण्याशी तुम्ही क्रिकेट बघत नव्हते पण यावर्षी आल्याबद्दल मना आले. या साईदत्त धनसार सगळ्याला इथे सन्मानचिन्ह द्यायचे. आमच्या मॅडमकडे तुम्हाला सन्मानचिन्ह बघायला मिळते. चला एक सर आपण बघत आहात इथे देत आहेत आमचं सन्मान चिन्ह इथे दिलं जाते. चला आपण साईदत्त धनसारला सन्मानित केलं जाते. आणि अहो सांगितलं आणि फोटो काढायला आले, काय हो प्रेमाने बोलवलं. खरोखरच आमची नजर लागणार नाही, खरोखरच दादा आणि दादा या ना तुम्ही, दादा वरती या. थँक यू दीपक सर. सामना सुरू झालाय, नक्कीच पाहू शकाल. पाच धावा धावपळ लगावल्या गेल्या. एका बाजूला आई भवानी धनसार तर एका बाजूला जीएनसीसी बी. तीन चेंडू आतापर्यंत पाच धावा धावपळ दोन व्हाइट बॉल टाकल्या गेल्या. आपण पाहू शकाल चेंडू थोडासा ओलसर होतोय. उत्कर्ष पाटील आपण पाहू शकाल गोलंदाजी सज्ज झालेत. रफिक नॉन स्ट्राईक एंडवर आहेत, राज स्ट्राईक एंडवर. पाच धावा धावपळ तीन चेंडू पहिल्या शेवट मार्ग असत. युसुफ एक मिनिट, मी इथे साईदत्त धनसार संघाचं कौतुक करीन. त्यांची जेव्हा टॉसही नाही पडला होता त्याच्या अगोदर मला पैसे आणून दिले होते, त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं जर असं प्रत्येक टीमने आणून दिलं तर मला फिरावं लागणार नाही. आणि मनापासून एक कौतुक करतो साईदत्त धनसार संघाचं. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या एकदा जोरदार. साईदत्त धनसार वले मैदानाच्या आतमध्ये धावांची गोष्ट की धावा धावफकार लगावल्या गेल्या. तब्बल सहा धावा धावफकार लगावल्या गेल्या. यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता, खेळाडू आले अंडर थ्रो केल्या गेल्या आणि यावेळेस रफीज मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झाला एका षटकाच्या समाप्तीनंतर. तारापूर कलंदरच्या संघनायकांनी विनंतीशील टायटन टायटन संघाचे संघनायक या आपण ड्रॉ टाकणार आहोत हे लक्षात घ्या. जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जात आहे त्या सामन्याचं आपण नाव विनर टाकणार आहोत हे लक्षात घ्यायचे. प्रत्येक पॅनलमध्ये आपण ड्रॉ टाकतोय. आतापर्यंत सहा संघ क्वालिफाय झाले सुपर एट मध्ये. पहिला संघ क्वालिफाय झाला किंगफिशर भीमनगर, दुसरा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच महिलादेव संकश मुर्बे सॅम इलेव्हन, तिसरा संघ क्वालिफाय झाला शिवसाई सरावली, चौथा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजे संजय टायगर पॅराडाईस ए अंकुश भोईर पुरस्कृत संघ, पाचवा संघ क्वालिफाय झाला म्हणजे उत्तम इलेव्हन साईकृपा दहिसर उत्तम मात्रे यांनी प्रस्तुत केला संघ. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल श्री स्वामी समर्थ उंबाट संघ क्वालिफाय झालाय. शुभमाला यावेळी गोविंद माकवर राज क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न करत होता. चेंडू नक्कीच निर्धाव आलाय. पिशवी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आली, पंच नक्कीच निहाळतात. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये कैफ नॉन स्ट्राईक एंडवर जीएनसीसी बी. आणि आई भवानी धनसार हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु राज आज थोडासा निराश करतोय आणि दुसरा गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश आपण पाहतोय बॅटिंग साठी आलेत. राजेश नावाचा खेळाडू लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकवर.
शॉर्ट चेंडू होता ऑन साइड खेळायचा प्रयत्न बॅट आणि चेंडू चांगला संपर्क झाला नाही. सिंगल धावणकीस परिपूर्ण केली जाते. धफलक एक ने पुढे ससावला गेला. धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस ऑफ साइडला चेंडू खेळायचा प्रयत्न होता. चांगला शतक म्हणावा लागेल. 2 खेळाडू होते. अप्रतिम शतक केला गेला. चांगला शतक म्हणावा लागेल. आई भवानी धनसार संघाच्या खेळाडूकडून की 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. यावेळेस लेग स्टंपला मिस करतो चेंडू. पंचानकीस व्हाईट बॉल दर्शवत असताना धावफळक जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. मोहित आणि श्री होते. मागील चेंडू अप्रतिम क्षेत्रक्षण केलं. अली आमच्या बरोबर आहे. तसं नावामध्ये कन्फ्युजन होतं म्हणून तसं उशिरानं सांगितलं. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करता शुभम सुरेखरित्या गोलंदाजी केली गेली. 5 चेंडू टाकले जातात धावा खर्च केला मात्र 3. परत एकदा हलक्या बॅटने खेळला गेलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. 2 षटकांचा खेळ संपला गेले. 10 धाबा धाफलकावर येणार. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आपण ड्रॉ टाकतोय. पाहू शकाल तारापूर कलंदर एका बाजूला टायटन आणि जो सामना रंगला जात होता विनर असं नाव. एक चिठ्ठी उचलत झाली आणि तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. बघूया लहान चिमुकले आहेत त्यांच्या शुभस्त्या. पण ड्रॉ ची चिठ्ठी उचलतोय आणि तारापूर कलंदर प्री क्वार्टर मध्ये प्रवेश करतोय. कॉंग्रेशन्स तारापूर. परंतु यापुढे होणारा सामना या सामन्याचा विजेता संघ आणि एका बाजूला टायटन. नवीन गोलंदाज सज्जाला गोलंदाज माखवर आपण बघू शकाल. जितेश आलाय नवीन गोलंदाज. ऑन साइडला खेळला गेला. चांगला शतक शुभम यांचा. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले. फरक 11. यावेळेस पाहू शकाल व्हाईट आणि एक सिंगल म्हणजे 2 धावा धावफळक लगावल्या जाते. धावफळक 13 धावा धावफळक लगावल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो राजेश शिवछत्रपती चषक 2024 आजची तिसरी रात्र. उद्या नक्कीच मेगा फायनल रात्र पाहायला भेटला आपल्याला. संध्याकाळी 7:30 वाजता मॅच चालू होतील. 5-5 षटकांचे सामने. क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल नक्कीच पाहायला भेटेल. चला चेंडू पुरवायचा आहे कमिटी मेंबर्स. चेंडू नक्कीच मागे गेलाय स्ट्रेचच्या खाली. नक्कीच पाहू शकाल 13 धावा धाफा लगावल्या गेल्या. 2.1 चेंडूचा खेळ संपला गेला. धीराज चेंडू नक्कीच पाठवला गेला. खूप खूप धन्यवाद. ज्यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता पण चेंडूवाला निर्धाव. नक्कीच प्री क्वार्टर मध्ये प्रवेश केला तारापूर कलंदर संघाने. 30 एप्रिल 1 आणि 2 मे रोजी आपण पाहणार आहोत तारापूर धमाका सीझन 1. आणि पाहायला गेलं तर पहिल्यांदा एक क्रिकेटची प्रतियोगिता आयोजित केली गेली तारापूर वासियांकडून. मलिक असतील, मलिक गवंडी, तसंच शाकिर मुल्ला, परवेज खान आणि सोहेल शेख आणि पूर्ण तारापूरने चांगली मेहनत घेतली. येणाऱ्या 30 तारखेवरती स्पर्धा आपण पाहणार आहोत. यावेळेस नो चेंडू पंचानकीत नो घोषित करतायत आणि चेंडू पाहायला बस नक्कीच झालाय. लेग 22 आणि 9 चेंडूमध्ये एक धाबे 2 धाबा येतात. धावफळक 2 ने पुढे ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफळकर 15 धाबा धावफळकावर. अप्रतिम गोलंदाजी करतात जितेश. यावेळेस ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळला. उत्कर्ष पाटील चेंडूला फील करतोय. यावेळेस फलंदाज राजेश मैदानाच्या बाहेर. बॅक चौडक आउट.
या स्पर्धा पडल्यापर्यंत सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. राजेशिव छत्रपती चषक 2024 राजेशिव छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि उत्कर्ष. उत्कर्ष सुद्धा तारापूर धमाक्यामध्ये आयकॉन खेळाडूस म्हणून सज्ज झालेत आणि प्रत्येक जे आयकॉन खेळाडू आहेत त्या सगळ्यांचा अभिनंदन केलं जाईल आमच्या कमिटीच्या माध्यमातून. आणि प्रथमतः एक वेगळं टुर्नामेंट पाहायला भेटणार आहे 30 तारीख 1 तारीख आणि 2 तारखेला. पाहू शकाल टुर्नामेंट आणि बिग बॅश फॉर्मॅट तिची टुर्नामेंट आहे. 12 संघ असतील. प्रत्येक संघाला 2 संधी असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. बांधवराचे संघ मल्याळी संघ वेलकम. राहुल माले सुद्धा इंडियन ऍक्शन असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. तर पहिला गोलंदाज राज धाव डिफेंड करायचे 22. अमोलला पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल थोडासा फंबल होतोय. सईद परंतु चेंडू सुरेख गॅदर केला गेला. सिंगल डाव परिपूर्ण केले. एक डाव श्री गणेश केलं गेलं. 21 धाव अजून बनवायचे. येणारे चेंडू असतील 23. पुनीत आपला सुद्धा वेलकम असेल सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल शेवटच्या पॅनामध्ये 45 संघ खेळेल. उत्कर्ष पाटीलच्या बॅटमनला सुरेख चौकार 4 अजून बनवायचे आहेत. तब्बल विजयाचा 17. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 22. उर्वी डीजेवर पाहतो एक अप्रतिम साऊंड प्रोव्हाइड केले गेले सुरेख रित्या काम. रोहितजी पाटील आणि पूर्ण टीम करत असताना या बॅटर सेफ फटका सुरेख बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. शॉर्ट बॉल आणि हॅट्रिक चौकार उत्कर्ष पाटील. नक्कीच महाराष्ट्र मध्ये गौतमी पाटील आणि दंसार मध्ये उत्कर्ष पाटील यांची बॅटिंग आणि अदा सगळ्यात कातील अशी बॅटिंग करतात उत्कर्ष पाटील. अपरिम फटकेबाजी 3 चेंडू 3 चौकार लगावले गेल्या. धावसंख्या 13 धावा. कट करायचा प्रयत्न होता. चेहऱ्यावर स्माइल आहे. एक अप्रतिम समालोचक आहेत आणि अप्रतिम क्रिकेटर आहेत. पाहू शकाल शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. 13 धावा दाखल करून मरवायचे मात्र 9. हलक्या बॅटने सिंगल घ्यायचा प्रयत्न. स्वतः स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न आहे आणि यावेळेस ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये 4 धावा म्हणजे 1+4 5 धावा आल्या. धावसंख्या जर पोहोचेल धावपट्ट्यावर तब्बल लगावले गेले 18. बडवायचे मात्र 4. आपल्या असल्यामध्ये सामना फिनिश करेल का उत्कर्ष पाटील. कारण की एक षटकाचा खेळ संपला गेले. धावा त्या तब्बल 18. येणारे 18 चेंडू बडवायचे 4. मेहुल पाटील आपला सुद्धा वेलकम असेल. बाबिका स्टार संघ त्यांच्या नावाने खेळते. आगवण संघातील स्पॉन्सर आहेत आणि खूप सुरेख व्यक्तिमत्व आहेत. मेहुल पाटील आपला सुद्धा वेलकम असेल. सातपटला बिलॉंग करतात. साईगणेश सातपटी असंघ आलेला हर्षद आपला सुद्धा वेलकम असेल. पूर्ण संघास पाहायला भेटेल. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आजच्या रात्रीचा सामना असणार आहे तो म्हणजे शेवटचा पॅनल. साईगणेश सातपटी संघ म्हणला तर अप्रतिम संघ आहे. ओरम अंडरम क्रिकेटमध्ये नाव गाजलंय परंतु थ्रू 11 सातपटी जेव्हा जेव्हा ओरम क्रिकेट खेळतोय सूर्य क्रिकेटने पालघर च नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलंय. एक बिग फॉर्मॅट खूप चांगल्या फॉर्म मध्ये असणारा संघ. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज माघवर सज्ज होत आहेत. मिस्टर मोहसिन मोहसिनला ड्यूट केला जाईल गोलंदाज माघवर. 4 धावांची गरज आहे. उत्कर्ष पाटील या चेंडूवर सामना फिनिश करेल का आणि सामना झाला फिनिश. खेळ खल्लास. 7 चेंडू मध्ये 22 धावांचा रेकॉर्ड केलाय चेस करण्याचा. कॉंग्रेचुलेशन साई भवानी दंसार आणि हार्ड लक जीएससीबी. आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे आणि टॉस कडे. अमोल लगेच टॉस साठी यायचंय आणि संघ असणारा टायटन संघापासून टॉस साठी या. उत्कर्ष पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या प्लॅनवर 21 धावा आल्या आणि एका षटकामध्ये 1 गडी बाद केले 6 धावा मात्र खर्च केल्या. उत्कर्ष यायचा आहे आपण मॅन ऑफ द मॅच साठी.
नक्कीच श्रीमती मनीषा ताई मात्रे या आपल्या शुभेच्छा देऊ या मॅन ऑफ द मॅच. ताई साहेब आहेत त्यांच्या शुभेच्छा देऊ या मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला स्पॉन्सर केले गेले पालघर पंचायती पालघर पंचायत समिती सदस्य आणि जे राजे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर ट्रॉफी उत्कर्ष पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. 21 धावांची खेळी साकली बहारदार खेळी म्हणा पाहायला भेटले. खूप खूप धन्यवाद ताई. उत्कर्ष थांबायचं काय सांगेल उत्कर्ष 21 धावांची खेळी साकारली अप्रतिम बॅटिंग हॅट्रिक चौकार. जसं मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि दंसरमध्ये उत्कर्ष पाटील सगळ्यात कातील. लगेच कातील बॅटिंग तू केली काय सांगेल. हा खेळपट्टी जर बघायला गेली तर बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला भरपूर सोपी आहे कारण जसा चेंडू आपल्याला खेळायचा अपेक्षित करतो त्या पद्धतीने चेंडू बॅटवर येतो त्यामुळे थोडेसे हात प्रकार चेंडू होते फटके लागले चांगले वाटते. उत्कर्ष तुम्ही सांगेल ओरमची खेळपट्टी परंतु स्पर्धेच्या 1-2 दिवस अगोदर पूर्णपणे खेळपट्टी खोदली गेली. आपण आमच्या उजवाजवळ पूर्ण माती काढली आणि ती खेळपट्टी बनवली गेली. नक्कीच राजेश शिवछत्रपती ग्रुपचं कौतुक करावं लागेल. खूप सुरे एक मेहनत त्यांनी घेतली. जसं नाव आहे ना राजेश शिवछत्रपती तशा प्रकारे स्पर्धा आहे. बेस्ट ऑफ लक उत्कर्ष तुला पुढच्या सामन्यासाठी. चला टायटन संघ संगणक टॉस साठी आपण सन्मानचिन्ह देणार आहोत. जीएनसीसी बी संघाचा चिमुकला आहे त्याला आपण सन्मानचिन्ह देतोय. तो म्हणजे संघशील जीएनसीसी बी टायटन संघ या आणि घनसाळ चला अमोल धन्यवाद धन्यवाद. चला कॉइन स्पिन असणार आहे त्यांचा सगळ्याचा कॉल. 2024 चा कॉल केला गेला आणि फ्रेंड्स मोबाईल आलाय. खूप खूप धन्यवाद ताई आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. टायटन संघ नाणेफेकेचा कॉल जिंकल. टॉस आपण जिताय काय लेना चाहेंगे फिल्डिंग और उत्कर्ष की बॅट पर काफी बेहतरीन बोली है तो कितने रन पर रोकना चाहेंगे इस टीम के लिए. 30-35. अफजल थोड़े से इंजर्ड है उनके कमर में थोड़ा सा तकलीफ है मगर पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की उन्होंने. उन पर कितना दारोमदार होगा इस मैच में. जब तक हो रहेगा तब तक हम लोग को टेंशन नहीं रहेगा. ये टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे. ऐसा लग रहा है टूर्नामेंट आप जब खेलने आए लाइट्स और मंडप देखिए एलईडी है और एक टूर्नामेंट दो चैनल पर आप लाइव देख सकते हैं. क्या कहेंगे इसके बारे में. सब चीज तो अच्छा हुआ. डेकोरेशन जितना है सब चीज अच्छा है. बेस्ट ऑफ लक आपके लिए. उत्कर्ष टॉस गमावला प्रथम तर थोडं बॅटिंग करायची. पहिला सामना तुम्ही चेस केला. समोर चांगला संघ आहे नवदीप संघ आहे परंतु चांगले खेळाडू खेळतात. कशी प्लॅनिंग असणार या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना आमचा एक टार्गेट असेल की 24 बॉल मध्ये 32 कशा करता येतील कारण गोलंदाजी ही आमची स्ट्रेंथ आहे. आम्ही गोलंदाजीवर या 32 धावा डिफेंड करण्याचा पूर्ण प्रयत्न करू परंतु बॅटिंग करत असताना आमच्या 32-35 धावा खूप महत्वाच्या असतील. मी समोरच्या संघात संगणकाला विचारलं तेच प्रश्न तुला विचारतोय. अफजल हाशमी हा की फॅक्टर खेळाडू आहे. कधीही गोलंदाजीमध्ये बॅटिंग मध्ये सामना फिरू त्याच्यावर रोक करण्यासाठी कुठले तुझे बॅटर आणि बॉलर आहेत. नक्कीच अफजल हाशमी म्हटलं की ज्याने भरपूर कमी वयात क्रिकेटच्या या पटलावरती त्याने तर स्वतःचा एक प्रसिद्धी दिली. स्वतःचं नाव त्याने सिद्ध केलं आणि खऱ्या अर्थानं तो महत्वाचा खेळाडू असेल या संघासाठी. जर तो स्वस्तात बाद झाला जो लवकरात लवकर बाद झाला तर आमचा पूर्ण इथे प्रयत्न असेल की आम्ही अंतिम सामन्यापर्यंत या पॅनलच्या पोहोचू. बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन्स. बेस्ट ऑफ लक टायटन टीम के कप्तान. वळू आपण सामन्याकडे. इकडे असणार आहे आई भवानी धनसार तर एका बाजूला टायटन संघ. सामना सुरू होईल प्रतिदा आमच्या जोडले जातील संतोषजी पाटील मायक्रोफोनवर. आपण पाहत आहे एका बाजूला अप्रतिम स्पर्धा आहे दोन्ही चॅनल्सवर पाटील नेटवर्क आणि अनेक डिजिटल या चॅनलवर. राजेश शिवछत्रपती चषक 2024 धन्यवाद. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण पाहिलं जबरदस्त अशी नक्कीच फलंदाजी दर्शवली उत्कर्ष पाटील यांनी. आता मात्र पुन्हा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल दोन संघ. ज्या पद्धतीने टायटन संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आई भवानी धनसार संघ.
सुना नील मी लाखाची ग लाखाची तिला माया देशील का लेकीची ग लेकीची आणखी एक सामना आपण पाहणार. जबरदस्त ही मॅच देखील रंगणार आहे. लगेच दोन संघ आपल्याला पाहायला मिळते. एक तिसरा संघ पाहिले तर पालघर कडील असणार आहे धनसर गावाचा, तर दुसरा आपण पाहतो भोईसर कडील आपल्याला संघ पाहायला मिळतोय. टायटन संघ चर्चेत आहेत दोन्ही संघ. ही बॅटल देखील आपल्याला पाहताना मजा येणार आहे. नक्कीच सामन्याला सुरुवात होईल अफजल पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय. जर पाहिलं तर नक्कीच अमोल मोरे पहिला चेंडू फेकून काढतोय. उत्कर्ष सॉरी अमोल भोईर आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पाहिलं तर उत्कर्ष पाटील आपण पाहतोय. उत्कर्ष पाटील एक नक्कीच सुंदर बॅटिंग गोलंदाजी नक्कीच दर्शवतोय. तिथून मात्र पाहिला फटका जर पाहिलं तर प्रॉपरली नव्हता. सिंगलच्या मदतीने नक्कीच खेळला होता परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षक आहे. रन मिळणार नाहीये. अफजल पुन्हा एकदा हो इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर नक्कीच थोडेसे टांगले होते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर हवेत होता. चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला दर्शवलं गेलं. जगदीश आपल्याला पाहिजे यशस्वी भूमिकेमध्ये आपल्याला जग्गा पुन्हा एकदा हो आता मात्र सेन्सिबल नक्कीच हे करणं गरजेचं आहे. थोडस फंबल पाहायला मिळालं होतं परंतु बॅकअपला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आले. त्यानंतर पाहिलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 2 धावा. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ अफजल कडून चांगली गोलंदाजी दर्शवली जाते. पुन्हा एकदा अमोल फटका चांगला आहे. इथे मात्र थोडस शॉटअप लेत होत परंतु त्या ठिकाणी सिंगल रन जरूर घेतली जाईल. 1 5 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय आणि 3 धावा स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू असेल षटकातील. पुन्हा एकदा पाच गेला चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आपल्याला पाल मिळतोय. चेंडूला पकडतोय. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कम्प्लीट झालंय. 1 षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. तर षटक क्रमांक दुसरा नक्कीच आपण पाहतो. विकास आलाय गोलंदाजी माकवर. उत्कर्ष पाटील इथे मात्र वाद शॉट चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण केलं. एक फेकी मात्र जराशी खराब पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर इथून मात्र आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 5 धावा एकंदरीत स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा विकास पहिला चेंडू सुरेख या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू असेल षटक क्रमांक दुसरा. दुसरा चेंडू नक्कीच मार्गास्थ असणार आहे. विकास खूप इम्प्रूव्ह केलाय विकासने देखील. आपण पाहतोय जर 2022-23 मध्ये पाहिलं तर विकास चर्चेत नव्हता. मात्र 23 आणि 24 ची जी एंड आपल्याला पाहायला मिळेल. 24 मध्ये खूप चर्चेत आलं आपल्याला पाहायला मिळतोय विकास काली. हो हा चेंडू व्हाईट चा इशारा येतोय पंचांकडून. नक्कीच पाहिलं जाईल अतिरिक्त 1 धाव आणि या 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागले जात आहेत.
पुन्हा एकदा शरीरावर चेंडू वापरला जातो. इथे मात्र डेंजर एंड कडे नक्कीच पाहायला मिळाला. उत्कर्ष पाटील सिंगर रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले जात आहेत अमूलच्या माध्यमातून. अगदी लेगबाईच्या रूपाने ही धाव या ठिकाणी कम्प्लीट केली गेली. षटक्रमांक दुसरा दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय आणि 7-7 या स्कोर वरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस चेंजेस केलं जातंय. अफजल बिल्ला याला मात्र जर पाहिलं तर विकेटीच्या मागे निरीक्षक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ठेवलं जातंय, बघूया थोडस चेंजेस केलंय कारण की गरज आहे एक्स्ट्राच्या रन्स या ठिकाणी वाचवायचे आहेत. परंतु उत्कर्षच्या आता मात्र मनामध्ये काहीतरी वेगळं चित्र नक्कीच असेल. फायदा उचलेल का? हो, इथे मात्र लांबोल केल्याचा प्रयत्न. इथे गडीबाद होईल, थोडेसे स्लिप झाले आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचा पतन होतोय. गडीबाद उत्कर्ष पाटील नक्कीच फलंदाजीसाठी श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत आलाय वन डाऊन मध्ये. ते मात्र फटका सुरू आहे काय अगदी चेंडूला या ठिकाणी जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय. तीन क्षेत्ररक्षक आपण पाहिले परंतु जसा चेंडू आला तसा मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार येतोय. चार धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आता मात्र लागली जाते. संघ जर पाहिलं तर आईबवनी दंसार संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय नक्कीच पहिल्या चेंडूवर कॉन्फिडन्स लेवल वाढले. श्रीकांत आपल्याला पाहिलं मिळेल पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी. अलका त्याने इथे मात्र रन्स घ्यायचा होता परंतु स्वतः विकास आपल्याला पाहिला मिळतोय. चेंडूला अडवतोय, रन्स मात्र मिळणार नाहीये. इथून जर पाहिलं तर हा चेंडू डॉट फेकला जातोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडू आतापर्यंत कम्प्लीट केले जात आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र विकेटचा चान्स आणि येस गडीबाद. तर आपण पाहतोय शुभम नवीन तर शुभम आलाय एक चांगला खेळाडू नक्कीच चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बघूया इथून जर पाहिलं तर अमोल चिकेरी आपल्याला पाहिलं मिळते. जबरदस्त गॅप शोधलाय अगदी फुलटो चेंडूला त्याला मात्र दिशा दिली आणि सरळ चेंडू खेळून काढलाय पॉइंट रिजन मधून चौकारासाठी. 4 धावा येत आहेत या चौकाराच्या मदतीने. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय प्रिंटच्या अगदी 4 धावा नक्कीच मोजल्या जातील. धावसंख्या जर पाहिले तर एकंदरीत स्कोरबोर्ड लागले जात आहेत 15 धावा. तर आपण पाहतोय अमोल एका बाजूला दुसऱ्या बाजूला मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रिन्स आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर सज्ज होईल. षटक्रमांक जर पाहिलं तर 3 या ठिकाणी हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय अगदी वाईट लाईनच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अमोलने थोडीशी हुलकावणी दिली होती परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्रा रन्स मिळते. ही एक्स्ट्रा रन्स घेणं खूप गरजेचं आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जरूर 1 ने वाढेल. स्कोरवरती 16 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत.
षटकातील जर पाहिले तर अजूनही 5 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. एकंदरीत विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकदा थोडस शॉर्ट ऑफ लेंथ होती, परंतु चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता लेग साइडच्या दिशेने. इथे मात्र पंच दर्शवतायत लेग बाईच्या रूपाने. ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 17 धावा आतापर्यंत लागल्या आहेत. प्रिन्स गोलंदाजी करताना 2 चेंडू हाताळले गेले आहेत त्यांनी. शुभम मात्र इथे पाहिलं तर पहिला चेंडू फेस करेल. बघूया प्रिन्सचा कशा पद्धतीने मात्र खेळेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हा देखील चेंडू आपण पाहतोय प्रॉपरली बॅटवर घेतला नाही. तेच पाहतोय आपण. सिंगल रन्स आणखीन 1 वाढेल आणि 1 धावने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा या स्कोर वरती लागल्या जात आहेत. अठरा धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पण एकदा अमोल चेंडूवर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूला थांबवतोय. रन्स इथे नक्कीच मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडू हे कम्प्लीट केलेत. नोचा कॉल आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आसिक नोवर जर धावसंख्या पाहिली तर 1+1 अशा 2 धावा नक्कीच येतील. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड होती षटक क्रमांक 3 आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा पाहिलं जाईल चेंडूला. यस पंच मात्र थोडस डाऊट आहे आणि नक्कीच पाहिलं जात आहे, कारण की गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर अगदी मध्ये आला होता. तेच मात्र दर्शवतोय अपार समीर खान. इथे मात्र पडताळणी केली जाईल. तडंपाड नक्कीच मागणी केले. इथे मात्र व्हाईटचा इशारा येतोय. नक्कीच व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या होते 22 धावा 21 रन्स टू आतापर्यंत आपण पाहतोय. चला आपण पाहतोय सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 इथे 21 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रिन्स सज्ज असेल पुढच्या चेंडू फेकण्यासाठी. तर शुभम या चेंडूला खेळेल. पलटा चेंडू आहे. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी कॉर्नर मध्ये आपण पाहिलं घरी आणि पॉईंट रिजनच्या मध्ये चेंडू खेळला, परंतु डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. आणखीन एक धाव जरूर मोजली जाईल. धावसंख्या 1 वाढेल. 22 धावा झाल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय षटक जर पाहिलं तर अजूनही 1 चेंडूचा खेळ, म्हणजे उर्वरित जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईटचा इशारा येतोय. 1+1 2 धावा इथून आणखीन वाढल्या जातील. एकंदरीत 24 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 थोडस एक्स्ट्राची भर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर व्हाईटचा विचार केला तर 3 व्हाईट चेंडू आणि 1 नो चेंडू नक्कीच हाताळलाय गोलंदाज प्रिन्स यांनी. शेवटचा चेंडू अजूनही फेकण्या बाकी आहे. फलटा चेंडू इथे मात्र फटका मारता आला नाहीये. शुभमने अलगद बॅट फिरवली होती, मात्र लेखबाईच्या रूपाने ही 1 रन येईल. या चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका नक्कीच बनवू शकले असते, परंतु टायमिंग करता आला नाही. इथे होईल ओव्हरची समाप्ती. 3 षटक कम्प्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 25 धावा.
नक्कीच तारापूर संघ देखील इथे पाहिलं जाईल की कोणता संघ आपल्याला पुढच्या फेरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आपल्या सोबत सामना करताना. परंतु जगदीश येतोय जग्गा आपण पाहू शकतायत गोलंदाजी मागवर शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. फलटा चेंडू होता फायदा उचलू शकले नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर शुभमला आपण पाहिलं दोन फुलटो चेंडू आले या चेंडूवर त्याला प्रहार करता आलेला नाहीये. मात्र पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अपेक्षा असतील दोन्ही फलंदाजांकडून एक दोन मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. टायटन संघ देखील आपण पाहतोय एक चांगला संघ आहे. इथे शॉर्ट चेंडू अमोलच्या बॅट मधून येतोय जबरदस्त करारी फटका येतोय चौकार चार धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय जगदीश हा देखील फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी विकास चेंडू लावतोय. सिंगल रन्स मात्र नक्कीच या ठिकाणी घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 31 धावा झाल्या आहेत. अजूनही इथून जर पाहिलं तर तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया तीन चेंडूमध्ये किती धावा बनवले जातील. पुन्हा एकदा शुभम खेळला या चेंडूला. इथे चान्स होता रनआउटचा परंतु पैकी ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडीशी खराब पैकी होती तेच मात्र दर्शवलं जात आहे. थोडस गोलंदाज नाराज आहे क्षेत्ररक्षकावर की चांगला पकडला होता मात्र जी पैकी करायची होती ते अॅक्युरेट करता आली नाहीये. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच काउंट केलं जाईल. धावसंख्या एकने वाढेल 32 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमोल पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर एक चौकार जरूर पाहायला मिळाली त्याच्या बॅट मधून. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप शोधलाय अमोलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येते आणि या चार धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बढती लागले जातील 36 धावा. अमोलची बॅट आज जर पाहिली तर लहरली जाते जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहिजे. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पाहतील वाईट चेंडू आहे. आणखीन एक धाव नक्कीच मोजली जाते. धावसंख्या एकने वाढेल 37 धावा झाल्यात आतापर्यंत. फटका थोडासा प्रॉपरली नाहीये. इथे विकेटचे चान्स आणि गडी बाद होते. 37 धावा झाल्यात 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे.
थोडासा शॉट ऑफ लेंथ होता परंतु अगदी पायाच्या मधून चेंडूला ज्या पद्धतीने ट्रॅव्हल्स केलं गेलं आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. सुरेक्ष गोलंदाजी केली. पहिलं षटक जर पाहिलं तर सुंदररित्या हातरलं गेलं. कमी धावांचं या ठिकाणी षटक आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अफजल आणि बिल्ला ही जोडी खास आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर ही बॅटिंग त्यांनी दर्शवलेली नाही आहे. चांगली फटकेबाजी नक्कीच त्यांच्याकडे देखील आहे. विचार केला तर अफजलचा तर आपल्या संघामध्ये एक चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर शुभम येतोय. इथे गोलंदाजी करण्यासाठी दुसरे षटक हाताळलं जात आहे. अगदी 38 धावांचं लक्ष आहे. 4 धावा आतापर्यंत स्कोर वरती समोरच्या दिशेने केलाय. परंतु त्या ठिकाणी वा काही क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच त्या ठिकाणी पाहतो मिस्टर भावेश आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. या ठिकाणी नक्कीच धावा रोखल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडू डॉट नक्कीच भावेशच्या या कामगिरीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हर्षदच्या माध्यमातून चेंडूला रोखलं गेलंय. रन्स मिळणार नाहीये. आता मात्र आक्रमकता दाखवतोय नक्कीच अफजल विल्ला. परंतु चेंडूला रोखणं देखील गरजेचं आहे. तेच मात्र क्षेत्ररक्षण करतायत. तर आपण स्टँड जो पाहतोय कैलासवासी गजानन मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. प्रतीक नंदकुमार म्हात्रे यांचे मामाश्री म्हणजेच कैलासवासी गजानन मोतीराम पाटील यांचे द्वितीय पुत्र आपण पाहतोय. संजय गजानन समीर गजानन पाटील यांना मी विनंती करतोय. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. विनंती असेल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला रोकणं खूप गरजेचं होतं पण आवाक्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं चेंडू. इथे मात्र चौकारी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागले जात आहेत. मिस्टर अल्ताफ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय त्यांनी चौकारासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथे चुकले गेले. परंतु चेंडू जाईल बाईकच्या रूपाने. ही रन्स काउंट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 5 सरासरीने संघ खेळतोय. 10 धावा होत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 38 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून 28 धावा नक्कीच जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये हवे आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय समीर पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक स्टँड त्यांचा आपण पाहू शकताय. त्यांच्या वडिलांच्या या ठिकाणी स्मरणार्थ आपण पाहतोय स्टँड उभा केलाय. जितेश येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता. फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जर पाहिला तर फलंदाजाला इथे मात्र अडवला जातोय. फलंदाजांकडून नक्कीच फलंदाजी पाहायला लागला जातोय. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. हा चेंडू जर पाहिला तर एक चेंडू मारला होता तो अडला होता. मात्र दुसरा चेंडू जर पाहिला तर त्याच रिझन मध्ये खेळला आणि या चेंडूवर चौकार मिळवले. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आतापर्यंत लागले जात आहेत 14 धावा आल्यात. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉट चांगला होता परंतु अडवलंय शुभमने. स्क्रीनच्या मागे जी गाडीची लाईट चालू आहे प्लीज बंद करायची. ब्लॅक स्क्रीनच्या मागे. सुरेख फटका. परंतु इथे कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच धावा रोखल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धाव सरून मिळेल. 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण कौशलच्या माध्यमातून
चेंडू जर पाहिलं तर चार चेंडू आतापर्यंत कंप्लीट केले आहेत, एक चौकार जरूर आलाय परंतु कमबॅक देखील केलाय. पुन्हा एकदा कौशलच्या हातामध्ये चेंडू आहे, सांगणार नाहीये, नक्कीच एक भिंत सारखी भिंत उभी पाहायला मिळते. कौशल एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे नक्कीच धनसर गाव पूर्ण पाहतोय. पण एकदा चेंडू पायावर पडला जातोय, इथे मात्र नक्कीच हा चेंडू डॉट नक्कीच पाहिला जाईल. ओव्हरची होते समाप्ती, षटक क्रमांक तिसरं कम्प्लीट झालंय आणि धावसंख्या धावपळकावर लागली जाते 16 धावा. अजूनही इथून जर पाहिलं तर चेंडू 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 22 धावा. संतोष एक मिनिट, चला आपण निश्चितच एखाद्या माणसाने डीजे थांबा डीजे, आपण एखाद्या माणसाने उदार मनाने ज्याने खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असं म्हणतात ना समीर साहेब, असं म्हणतात ना की माहेरच्या साडीला सोन्याची किनार आणि ताई आमची निवडून येणार. आम्ही विनंती करतो माझी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि विनंती करतो की समीर पाटीलांचा मायाची भगवी शाल उद्धार शाल देऊन त्याला सन्मानित करायचंय, ज्याने या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला दिलंय. खरोखर प्रेम तुम्हाला पाहायला मिळते. राजेश छत्रपतीच्या मावळ्यातला राजा कसा असावा, ह्या समीर दादासारखा दिलदार असावा ना, इथे ना तिथे कोणाबरोबर असावा तर फक्त माझ्या भगिनी माझा समाज हा माझ्यासाठी असावा. आणि खरोखर आज इकडे सन्मानित करताना आमच्या राजेश शिव छत्रपतीच्या सर्व ग्रुपला मनापासून गर्व होतोय, तो भगवा आनंदाचा हेच पण तुमचं असून द्या. आणि असंच नेहमी नेहमी जेव्हा कार्यक्रम होतील तशीच माया तशी छाया तुम्ही हा राजेश छत्रपती ग्रुप वर असायला पाहिजे. आणि एकदा तुझा जोरदार टाळ्या समीर दादासाठी पुन्हा असायला पाहिजे, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एक विद्यमान मोठ ज्यांच्याकडनं 50,000 रुपयाचं बक्षीस मिळालं, दादा 1 नव्हे 2 नव्हे चक्क 50 झाडे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही जो मोठा हातभार लावा त्यानिमित्त तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. आणि असंच प्रेम आमच्या बरोबर आयुष्य असू द्या. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? पहिल्यांदा आयोजन केलेला आहे आणि एकदम अप्रतिम. थँक्यू. ओके, निश्चितच तुम्ही देखील मोठं योगदान दिलंय, त्यामुळे तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम या ग्रुपवर आणि ह्यांच्यावर राहून द्या. धन्यवाद. आपण पाहतोय इथे मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना सर चेंडू पाहिला तर उत्कर्ष पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय, रन्स मिळणार नाहीये. आता मात्र जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. हे करणं गरजेचं नक्कीच राहिलं, कारण की आक्रमक करणं गरजेचं होतं. इथे मात्र आक्रमक करताना पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. अशी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाल मिळेल. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होतोय, आशिक देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला बाल मिळतोय. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय चंदन चेंडूला खेळतोय, डॉट चेंडू येतोय. औपचारिकता नक्की शिल्लक आहेत, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. कौशल खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच सन्मानदायक खेळले. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आई भवानी धनसार संघ नक्कीच आपण पाहतोय जिंकला जातोय. सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर टायटन संघ आज चांगला खेळला, या ठिकाणी आपण